नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नवीकरणीय ऊर्जा उत्पादनात वाढ, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणं, वायू आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणं हे भारताच्या धोरणाचे तीन मुख्य सूत्र असल्याचं हरित विकास वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. भारताला जागतिक हरित ऊर्जा बाजारपेठेत एक जागतिक शक्ती म्हणून स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनं यंदाचा अर्थसंकल्प उपयुक्त असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज देखील सुनावणी होत आहे. ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिप्पल युक्तिवाद करत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल प्रतिपक्षाला नोटीस बजावली आहे, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासन सदैव सकारात्मक राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात लोणी इथं राज्यस्तरीय महसूल परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं कोविड-19 विरुद्धच्या लढाईत 220 कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. दरम्यान देशात आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत अनेक कुटुंबांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत सर्व राज्यांना आर्थिक मदत देखील दिली जात आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली. कांद्याच्या घसरत्या भावांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे काल नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं, तसंच वणी नाशिक रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी शेतकऱ्यांनी कांदे आणि द्राक्ष रस्त्यावर फेकत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बुलडाण्यातही स्वाभिमानी संघटनेतर्फे कापूस आणि सोयाबीनची दरवाढ तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत अकोला बुरहाणपूर मार्ग रोखून धरला. शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.